रुपालीनं असं सांगितलेलं आहे की जनकुने हे सगळं केलेलं आहे, म्हणजे तुमच्यापैकी कुणी सूरजला मारलं हे तिला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ती लग्नाचा इशय घेणार नाही. हा, त्यामुळे तुमच्यापैकी कुणी हे जे केले तिच्या समोर जाऊन गपगुमान कबूल करा. पण आम्ही दोघांनी काही नाही केलं. काय नाही केलंय? ए नाही, मी पण नाही. बिंगारूची शपथ. ए माझ्याकडे काय बघताय? मी तर काहीच केलं नाही. या उपसरपंचांनीच काहीतरी केलं असणार. मग यांच्या राजकारणी खोपडीतूनच निघाला असणार हा डाव. बराबर आहे. काय भारतराव, आयला आपण काही केलं नसताना आपल्यावर शेकते वे. तरी पण जर रुपालीला असं वाटत असल तर मी सूरजला हल्लाय, तर मग काय करायचं मी पाहा. गावामध्ये अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. हृदय द्रावण घटना घडली. आपले मित्र सूरज भैया प्रभाकर राव चोते यांना मारहाण करण्यात आलेली आहे. अज्ञात व्यक्तीने मारहाण करण्यात आलेली आहे. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला. शर्मेनं आपली मान ही खाली गेली पाहिजे. कांद्रे बाबा मान खाली आहे. मी काय म्हणतो उपसरपंच, आओ एवढं काही झालेलं नाहीये. आपण हा विषयीतच थांबूयात. विषयच नाही ना, बस आपण शेल्फी काढून घे. शेल्फीसाठी श्रद्धांजली. तर या घटनेमुळं हा धान्या सोडणार नाही मी त्याला. अमरसेन, अरे नमस्कार मंडळी. नमस्कार. आपल्या गावामध्ये जात पात कधीच नव्हते आणि या पुढेही राहणार नाही. मला सांगा, माननीय श्री शाहू फुले आंबेडकरांनी काय सांगितलेलं? उपसरपंच, तीन वेगवेगळे महापुरुष आहेत ते. पाहिलं म्हणजे तीन लोकांनी एकच गोष्ट सांगितलेली. सगळ्यांनी एकत्र या, एकत्र या, सगळ्यांनी एकत्र या. एकत्र येऊन सगळ्यांनी काय म्हटलंय? अरे बोला सर. अरे मला बोलायचंय ना. हे निस्त चालणार आहेत का बोलणार आहेत? पण काय तर रुपालीचं म्हणणं असं आहे की तिचा अजूनही तुमच्यावर कोणावर विश्वास नाही. मी काय म्हणते, जेवायला वाढू का? हा आण इकडे पटकन वाढ इकडे वाढ वाढ. हा माणूस ना ऐकतच नाही बाबा. घरादाराला भूक लागल्यात म्हणून विचारायला गेले तर. अरे उठकी ऐक, आता काहीतरी सांगायला लागेल ना यांना. रुपालीच असं म्हणणं आहे की ती तुम्हाला कोणाला ओळखत नाही. मयू का मी असं कसं? त्या दिवशी किती गप्पा मारल्या आपण, हा नाही का? अरे तसं नाही रे बाबा. मग तसं नावानं ओळखते, पण माणूस म्हणून तुम्हाला कोणाला ओळखतच नाही ती अजून. आमच्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे हाच प्रॉब्लेम आहे तुमच्यात. माझ्या डोक्यात आयडिया आहे. पूर्वीच्याकडे कसं व्हायचं? स्वयंवर व्हायचं. गावोगावचे राजकुमार यायचे आणि आपापली कला सादर करायची. मग समजा एखाद्याची कला राजकुमारीला आवडली, मग राजकुमारी म्हणायची की बा पप्पा मला ह्योच पाहिजे. मग आवडलेल्या राजकुमाराशी राजकुमारीचं लगीन व्हायचं. आता आपल्याकडे खरी राजकुमारी आहेच, पण कुठल्याही अँगल न तुमच्यापैकी कुणीबी राजकुमार दिसत नाही. आणि कला काय, अकलेचा तुमचा काही संबंधच नाही. ए किसन मामा, हितल्या हित सांगा की तुम्ही झिरो आहे. तुम्ही झिरो भारतराव. ओ ओ तर आपण एक गंमत करू. आपण ना बगाबगीचा कार्यक्रम करू. काय? हा, मी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे. रुपाली स्वयंवर सांगतो मी तुम्हाला. त्याच्यावर सगळं पुढचं वेळापत्रक टाकतो तुम्हाला. तयारी लागायचं. चट्टा चट्टा. हा ग्रुपवर कोण कोण आहे? तुम्ही पाचजण आणि मी. ऍडमिन बदला राव. तुला घ्यायची आधी काढेन मी त्यातनं. ऐकी जरा मी काय सांगतो ते. जो सगळ्यात जास्त चांगलं इम्प्रेस करेल त्याला रुपाली पसंत करेल. आमचे वडील ऐकतच नाहीये. ते म्हणतात काही करून ते रुपालीला ते हे काहीतरी कर म्हणतात. ते इम्प्रेस इम्प्रेस. हा
तेच ते ते म्हणजे नक्की काय रे सूरज हे असं जोरात प्रेस करायचं का सूरज सूरज ते रुपालीला काय आवडतं सांग ना म्हणजे एखाद फळ वगैरे जांभूळ आपण तर रुपालीच्या प्रेमातच पडलोय राव आपण पण दीपिका पदुकोण सारखे डोळे कॅटरीना सारखे वट आयशा काकी सारखे हात हात तिचे आहे त्याला एकदमच गोर होईल का रे हो हो ये ना वाभार घेत एक शिल्पी घेऊ चल नाही कशाला ये ना एकदमच फरक पडला रे हो हो खूपच तिला आणखी ही करायला काय करू रे हे म्हणजे प्रेस इम्प्रेस इम्प्रेस हा काय करू तिला फुले आवडतात का हो महात्मा फुले खूप आवडतात तिला अरे फ्लावर तिला गुलाब जाम आवडतात बसा हे सगळं गुलाबी गुलाबी का केलंय ते किसन म्हणला तुम्हाला इम्प्रेस करायचं ना आपला विषय असतोय वन फॉर द रोज एक शिल्प मारू का मारा या काय रे तिकडे वाजते इकडे वाजते त्याच्यामुळे होत हे सगळं तर काय मग भारतराव काय करता तुम्ही काय करू पोटा पाण्यासाठी काय करता आपण उपसरपंच ना काय करायची गरजच नाही आपल्याला गावचा विकास हाच आपला ध्यास नाही पण उपसरपंच तुम्ही तुमच्या वडिलांमुळे आहात ना तुम्ही स्वतः काय करता ते मेगा सिटीचे प्रोजेक्ट टाकले ना ते हे पाडलेत प्लॉट पैसाच पैसा वाढीव मस्त केवढं मोठं घर आहे तुमचं पण इतक्या मोठ्या घरात तुम्ही आणि तुमचे वडील दोघच राहता का आमची आई मी लहान असतानाच हॉप झाली ना अण्णाने दुसरं लग्न नाही केलं त्यांचं सगळं बाहेरच भागायचं मी असा इथं तिथं वाढलोय तो विषयच नाही ना आणि तुमची बायको बायको कोण कुठं कोणाची बायको तो विषयच नाही ना तोच तर विषय ना माहिरी पाठवलं ना तुम्ही तिला तुम्हाला कोणी सांगितलं किसनने सांगितलं त्यांनी कशाला सांगायला पाहिजे आता जर मला तुमच्याशी लग्न करायचंय तर मला तुमच्याबद्दल सगळी माहिती नको का हा माहिती तर पाहिजे ना काय झालं तिला मुलगाच होत नव्हता दोन्ही खेपेला मुलीच बर त्या पाडल्या तिसऱ्या खेपेला परतीच डॉक्टर म्हणले बाईच्या जीवाला धोका आहे म्हणलं त्या अवस्थेत माहेरी पाठवते म्हणजे समजा उद्या आपलं लग्न झालं आणि मला पण मुलगी झाली तर मला पण माहेरी पाठवाय आपल्याला मुलगाच होईल ना काय किती वेळ काय होते का नाही किती वेळ चाललंय गुराळ डिसॉक्शन हे काय गुलाबजाम तुम्हाला गुलाबजाम आवडतात ना